आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मिळणार नाही, वारण्याचं पाहिजे असेल तर हे वारण्याचंच आहे. फक्त घाण करायचं बंद करा आणि मस्तीनं बोलायचं बंद करा, कारण आम्ही कफन बांधून जन्माला आलो. मगाशी वारणागडच्या लोकांनी सांगितलंय, जिवंतपणी आम्ही आमची प्रेतयात्रा काढलेली आहे आणि वारणागाठावर धरण केलेली आहे. आता या वारणागाठाबरोबर सगळा कृष्णा घाट आणि पंचगंगा घाट यांची परीक्षा बघू नका. चार साइजिंग आणि 15 प्रोसेस यांच्या करता अख्ख्या जिल्ह्यामध्ये हलकल्लो माजवू नका. आणि या निमित्तानं प्रदूषण बोर्डाला सुद्धा माझी विनंती आहे, उद्याच्या बैठकीमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे पाणी पुरवठा मंत्री, संबंधित आमदार खासदार यांच्यावर बैठक आहे, मुख्यमंत्र्यांवर नाही. काय होतं बघूया. तुमच्या सगळ्यांचा निरोप या तालुक्याचा आमदार म्हणून मी देणार आहे. याच्या पुढे जाऊन आम्हाला जे कळालं जे समजलं ते सांगणार आहे. आणि जर का पुन्हा दडपशाही झाली तर ढिल्ल पण येणार नाही. जवळ येणं बोलायला लागलं, कारण आम्हाला मारणारच असाल तर 2011 साली या जिल्ह्यानं शेतकऱ्याचा उद्रेक बघितलाय नाही. सांगली कोल्हापूर हायवेवर बघितलाय ना, त्यावेळेला मी संघटनेचा जिल्हा उपाध्यक्ष होतो. आज मी आमदार आहे, फरक काय पडलेला नाही. पूर्वी शेतकऱ्याचाच पोरगा होतो, आज ही शेतकऱ्याचाच पोरगा आहे. शेवटच्या श्वासापर्यंत शेतकऱ्यांच्या साठीच लढणार आहे आणि शेतकऱ्यांच्या साठीच लढणार आहे. मला माहिती आहे बऱ्याच लोकांना वाटत होतं मगाशी दुर्दैवानं आता आला साहेब म्हणले गांभीर्य कळालेलं नाही. आला असे साहेब लोकांना गांभीर्य कळालेलं आहे. आम्ही फक्त या ठिकाणी निमंत्रित लोकांना बोलवलंय, जाहीर सभा नव्हती आणि जाहीर सभा बोलवली नाही. ज्या दिवशी जाहीर सभा बोलवणार आहे त्या दिवशी भल्या भल्यांचे डोळे पांढरे होणार आहेत. एवढी ताकद या शेतकऱ्यांची आहे. या जिल्ह्याला छत्रपती शाहू महाराजांची परंपरा आहे, या जिल्ह्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार आहेत, या जिल्ह्याला तारा राणीने दिशा दिलेली आहे. माझी सर्व राजकीय पक्षातल्या पुढाऱ्यांना विनंती आहे, प्रत्येक भाषणामध्ये मुद्द्यावर आधारित भाषण करा. मुद्द्याची भाषा ज्या ठिकाणी करायला पाहिजे त्या ठिकाणी करा. हे लढाईचं मैदान नाही. कृपा करून राजकारणाला लढाईचं मैदान करू नका. आणि करणारच असाल तर त्यात सामान्य माणसांच्या भावना भडकवू देऊ नका. जवळजवळ 8.5 DMC पाणी माझ्याकडे प्रत्येक धरणातली आकडेवारी आहे, प्रत्येक बंधाऱ्यातनं किती पाणी गेलंय याची आकडेवारी आहे. राजापूरला जर का 14 फुटाची लेवल केली, आता 8.5 फूट बापू लेवल आहे, तर समोर पाण्याची ही अवस्था आहे. मागच्या आर्थिक वर्षामध्ये मी ज्यावेळेला राजापूर बंधाऱ्याचं काम चालू केलं होतं त्यावेळेला त्या काळातले इचलकरंजीचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक या लोकांनी माझ्या शिरोळमध्ये घरी येऊन माझा जाहीर सत्कार केलाय. आमदार साहेब तुमच्यामुळे इचलकरंजीला प्यायला पाणी मिळालं. काम किती होत? फक्त 2.57 कोटी रुपयाच. आता उरलेल्या गेटचं काम 4.50 कोटी रुपयाच चालू आहे. त्याच्या माध्यमातून तिथं 14 फूट लेवल झाल्यानंतर शिरोळच्या पंचगंगेच्या बंधाऱ्यावर 9.5 फुटाची बापू लेवल असणार आहे. आणि ज्यावेळेला 9.5 फुटाची लेवल शिरोळ बंधाऱ्याला असणार आहे त्यावेळेला पाठीमाग नांदणी पूल पास करून पाणी
आत जाणार. त्यामुळं किमान येत्या 30-35 वर्षामध्ये इचलकरंजीकरांना प्यायला पाणी कमी पडायचं काही कारण नाही. प्यायला पाणी द्या, प्यायला पाणी द्या म्हणून मागायचं कारण नाही. अरे तो तुमचा हक्कच आहे, फक्त आमचं म्हणणं एवढं आहे पाणी वारण्याचंच आहे. गैरसमज करून घेऊ नका. उपसा जर असेल अजून एक ज्यादा लाईन टाका. आम्ही नकार दिलेला नाही, मी जाहीर बोलायला लागलोय. अजून एक ज्यादाची लाईन टाका, मात्र पाणी मजरे वाढीतच घ्या. पटलेलं असेल तर होय म्हणा, पाणी हे मजरे वाढीतच घ्या. कारण जिथं पाणी म्हटलं काय, काही करावं लागणार नाही. जॅकवेल सुद्धा नसलं चालतंय, डायरेक्ट फुटबॉल टाकून ओढा. कारण मी पण शेतकरी आहे, पाणी कसा उपसायचं मला आतापर्यंतच्या अनुभवातून कळालेलं आहे. गेली सातत्यानं आयुष्यातली 35 वर्ष नदीच्या काठालाच घालवलेले आहेत. आमदार जरी झालो असलो तरी रात्री सुद्धा मी पाणी पाजायला शेतात जातोय. माझ्यावरती आरोप करणाऱ्या सन्माननीय आमदारांना माझी विनंती आहे, एकदा प्रत्येक आमदाराची कुंडली काढून बघा. दिवसभर आणि रात्रभर आमदार कुठे कुठे असतात आणि शिरोळचा आमदार कुठे असतोय. ज्या शेतकऱ्याच्या घरामध्ये जन्माला आलोय, खरं म्हणजे त्या शेतकऱ्याला पाणी वापरायचा जास्त अधिकार पाहिजे, कारण त्याला पाण्याची जास्त आवश्यकता. आम्हाला चैनीला पाणी जास्त लागतच नाही, प्यायला पाणी जास्त लागतच नाही. आम्हाला पाणी जास्त लागतं ते आमच्या शेतीला, पाणी जास्त लागतं ते आमच्या भाजीपाल्याला, आणि पाणी जास्त लागतं ते आमच्या जनावरांना. अधिकार आमचा आहे, धरणात जमिनी आमच्या गेल्यात, पुनर्वसन आमच्या भागात झालंय, तरी आमचं काय म्हणणं नाही. आमचं म्हणणं एवढंच आहे, जीव जीवस्य जीवानाम, जगा आणि जगू द्या हा संदेश आहे. तुम्हाला प्यायला पाणी पाहिजे वापरा, सायझिंगला पाणी पाहिजे न्या जावा. फक्त सायझिंग मधनं बाहेर पडलेलं केमिकल युक्त पाणी पुन्हा जर का थेट पंचगंगेत आलं तर यानंतरच्या काळात प्रदूषण करणाऱ्यांची पण काही खैर नाही, आणि त्या प्रदूषण नियंत्रण मंडळातल्या अधिकाऱ्यांची पण काही खैर नाही. आम्ही बोलत नाही, करून दाखवणारी माणसं आहे. ही तर सुरुवात आहे, ही तर फक्त जागृतीची सुरुवात आहे. ट्रेलर बिलर मी काय म्हणणार नाही, ही तर फक्त जागृतीची सुरुवात आहे. अजून आम्हाला गावागावामध्ये जायचं आहे, लोकांच्या घराघरापर्यंत जायचं आहे. माझ्याकडे शूटिंग आहे, जयंती नाल्याचं शूटिंग आहे, काळ्या आवड्याचं शूटिंग आहे, कबनूरच्या आवड्याचं शूटिंग आहे. जसं त्यांचं शूटिंग आहे तसं आमच्या पण घरातलं गल्लीतलं आहे. शेजारच्या शेरी नाल्याचं आहे, पलीकडे ओटीच्या ओढ्याचं आहे. हे प्रदूषणाचे स्तोत्र कुठं कुठं आहेत याची सगळी ठिकाणाची कुंडली माझ्याकडे आहे. हे शूटिंग मी येत्या 4-8 दिवसामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आणि राज्याच्या पर्यावरण मंत्र्यांना दाखवणार आहे. 2 मेला शूटिंग केलंय. जे लोक म्हणतात की प्रोसेसचं पाणी चेंजित येत नाही, काळा ओढा वाहत नाही, तिने ते बघावं काढून शूटिंग केलेलं. त्याच्यामध्ये 2 तारखेला मे महिन्यामध्ये काळा ओढा भरून व्हायला लागलाय, आणि परवाच पेपरमध्ये कात्रणसही जपून ठेवल्यात. इचलकरंजी पासून या संगमापर्यंत लाखो टन मासे मरून गेले. आलाशी साहेब, प्यायला पाणी मिळालंच पाहिजे. दुष्काळी भागातल्या जनतेला जेवढं पाण्याचं महत्व आहे, तेवढं पाण्याचं महत्व नदी उशाला असणाऱ्या लोकांना नाही, ही सत्यता आहे. आणि ते आमचं खऱ्या अर्थानं दुर्दैव आहे. आणि म्हणून या तालुक्याचं मरण अटळ आहे. आणि मरणाला भिणारे आम्ही माणसं नाही, तर मरणाला आव्हान देणारी माणसं आहे आणि ते रोखणारी सुद्धा माणसं आहे. हे या तालुक्यानं आतापर्यंत कृतीच्या माध्यमातून दाखवलेलं आहे. दुर्दैवानं आमची विधानसभेतली सहकारी इचलकरंजीचे आमदार त्यांनी नाव न घेता टीका केली की शिरोळच्या आमदारांनी विधानसभेमध्ये तोंड उघडलेलं नाही. त्यांना माझी विनंती आहे, एकदा तुम्ही सिनियर आमदार आहे, तुम्ही विधानसभेच्या अध्यक्षांना एक पत्र द्या सादर आणि मागणी करा
महाराष्ट्रातल्या किती आमदारांनी प्रश्न मांडले, महाराष्ट्रातल्या किती आमदारांची किती उपस्थिती आहे, त्याच्यामध्ये साहेब तुमची किती आहे आणि या शिरोळ तालुक्यातल्या आमदारांची उपस्थिती किती आहे, प्रश्न किती आहे, तिथं जर उल्हास पाटील नापास झाला तर या संताजी घोरपडेच्या समाधी समोर मी आत्मदहन करून यायला तयार आहे. कुणाला सांगायला गप्पा, कुणावरती टीका करायला लागलाय? माझं काय राजकारणाचं दुकान नाही, मी शेतकऱ्याच्या घरामध्ये जन्माला आलोय, मी स्वतः शेती करतो, माझ्या मुलांना सुद्धा शेती करूनच जगावं लागणार आहे, हे वास्तव आहे. शहरी आणि ग्रामीण हा भेदभाव असता कामा नाही. बऱ्याच वेळेला तुम्ही सांगताय की शहरांनी रोजगार दिलाय, खेड्यातला तरुण शहरात येऊन कमवायला लागलाय. मला तुम्हाला विचारायचं आहे, खेड्यातल्या पोराला तुम्ही शहरात येऊन 15-23 हजाराची नोकरी दिल्या आणि त्या नोकरीच्या माध्यमातून तुम्ही आमचं घर चालवायला लागलाय. नैसर्गिक दिलेलं चांगलं पाणी ज्या 4 उद्योगपतींनी प्रदूषित करून खाली सोडलं, त्यातनं आज माझ्या तालुक्यामध्ये जवळजवळ 18 हजार लोकांना कॅन्सर लागण आहे. एक परवा शिबिर घेतलं, 4500 लोकांची तपासणी झाली, 436 नवीन लोकांना कॅन्सरची लागण आहे. 15-20 हजार रुपये पगाराच्या माध्यमातून आम्हाला दिलाय, काय फुकट दिला नाही, 12-12, 15-15 तास राबवून घेतलाय आणि मग आम्हाला नोकरी दिलाय. मात्र नदीच्या माध्यमातून जे प्रदूषण करून खाली पाणी सोडलाय त्यात नाथ तालुक्यामध्ये घराघरात कॅन्सर आलाय. प्रत्येक घरातनं 10-15 लाख रुपये काढून घेतलाय. आता आम्हाला तुम्हाला सांगायची पाळी आल्या, बाबा तुझी नोकरी भी नको आणि तुझं प्रदूषण भी नको, आम्ही आमच्या खेड्यात गाईच्या गोठ्यात जे असेल ते खाऊन झोपायला तयार आहे, पण आम्हाला आजार नको. आज काढून बघा तुम्ही, प्रोसेसचं आणि केमिकल युक्त पाणी नद्यांमधलं येत आहे. परवा कुणीतरी सांगितलं इचलकरंजीचं प्रदूषण होत नाही, येऊन बघा, माझ्याकडे पुरावा आहे. मी एका शहराला दोष देत नाही, सांगलीचा शेरी नालाय, वडीचा वडा आहे, तिथनं पुढे असणाऱ्या ग्रामपंचायतीचं किरकोळ प्रदूषण आहे, इकडच्या बाजूला कोल्हापूरचा जयंती नाला आहे, कबनूरच्या वरच्यावरला पाणी आहे, तिथलं खराब पाणी आहे, खालच्या वाला काळा वडा आहे, त्याच्यानंतर येणाऱ्या ग्रामपंचायतीची परिस्थिती आहे. संगम माझ्या तालुक्यात झालाय, अवदत्त महाराजांच्या समोरचं पदस्पर्शाचं पाणी सुद्धा दूषित नाही. यांचं सगळं वापरलेलं पाणी आम्ही तीर्थ म्हणून दत्त महाराजांनाही घालायला लागलोय आणि आम्ही प्यायला लागलोय. आज निर्णायक भूमिकेमध्ये आपल्याला उतरायची पाळी आल्या. बऱ्याच लोकांनी मगाशी सांगितलं, प्रसाद धर्माधिकारी असतील, अरुण नाला साहेब असतील, सगळ्या सगळ्या नेत्यांनी त्याच्यामध्ये काम केलं. आम्ही चळवळीच्या माध्यमातून 15-15-20 वर्ष काम केलंय. हे करत असताना मुद्दा सोडून आम्ही कधीच बोललो नाही. माणुसकीच्या भावनेनं पाणी द्यायलाच पाहिजे, प्यायलाच पाहिजे, कारण जगायचं असेल तर पाणी प्यावंच लागतं. काय चमत्कार झाला म्हणून नद्या खराब झाल्या, येऊन बघा. आत्ता सुद्धा गेले 8 दिवस नद्या प्रवाहित आहेत. मगाशी दत्ता बापूंनी सांगितलं 4 दिवसापूर्वी अंगाची आग होत होती, आत्ता आग होत नाही, का? नद्या प्रवाहित आहे. आणि बऱ्याच वेळेला सांगितलं जातंय, वक्ते सुद्धा बोलायला लागले, बऱ्याच लोकांना विषय माहीत सुद्धा नाही. आज सुद्धा इचलकरंजीकर पाणी पितात, कुर्नवाडकर पाणी पितात, माझा तालुका पाणी पितोय, हे सगळं बापू पाणी वारणेचं आहे. मी जबाबदारीने बोलायला लागलं, माझ्याकडे आकडेवारी आहे आणि माझा दावा आहे. इचलकरंजीच्या आमदारांना या जिल्ह्याचा तालुक्याचा इतिहास माहीतच नाही, इतिहास माहित नाही, त्याच्याबरोबर भूगोल सुद्धा माहित नाही. अरे जरा काढून बघा, नद्या खाली आल्या कशा? पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत येणाऱ्या नद्या, दूधगंगा आहे, पंचगंगा आहे, वारणा आहे आणि पुढे कृष्णा आहे. या नद्यांचं एकूण लांबी किती आहे बघा, त्या आल्या कशा बघा, संगम कुठं झाले बघा,
त्यांचे शेवटचे बंधारी पुढे बघा तपासून आणि मग जबाबदारीने विधान करा पाणी कुठलं पाहिजे. सगळ्यात जास्त लांबीची नदी आहे कृष्णा, शेवटचा बंधारा आहे राजापूर. वारणेचा शेवटचा बंधारा आहे धानोळी. राजानगरीचा शेवटचा बंधारा आहे शिरोळ. आणि या साईडला शेवटचा बंधारा दुधगंगेवरचा आहे तो पलीकडच्या बाजूला दानवाडचा बंधारा. आता दानवाड एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला बजगंगा आहे आणि तिसऱ्या बाजूला वारण आहे, चौथ्या बाजूला कृष्णा आहे. मुळात इचलकरंजीला पाणी मिळावं, या तालुक्यातल्या शेतीला पाणी मिळावं म्हणून कैलास वशी रत्नाप्पांना कुंभारांनी 42 वर्षापूर्वी रत्नाप्पा कुंभारांच्या माध्यमातून राजापूरला बंधारा बांधला आणि त्या माध्यमातून या तालुक्यातली शेती सुजलाम सुजलाम होता होता. गुरुनाथ नगरीचा पाणीपुरवठा असेल, इचलकरंजीचा दुसरा 2 नंबरचा पाणीपुरवठा असेल जो मद्रेवाडीचा सेंटर आहे, सातत्याने त्याला पाणीपुरवठा होत राहिला. मी आमदार झाल्या होत्या वेळेला या तालुक्यातली परिस्थिती भयानक होती. शिरोळ बंधारा खराब आहे, तेरवड बंधारा खराब आहे, म्हैसाळ बंधारा खराब आहे, राजापूर बंधारा खराब आहे म्हणून आतापर्यंत 4 वेळेला मी लक्षवेधा मांडल्यात, 3 वेळेला मंत्र्यांना निवेदन थेट देऊन दिलंय. त्यावेळेला कुठं म्हैसाळ बंधारा पूर्णतः रिपेअर झालाय. 2,57,00,000 रुपये खर्च करून 21 गेटच राजापूर बंधाऱ्याचं काम झालंय. आता 4,50,00,000 रुपये खर्च करून 42 गेटच काम चालू आहे. पुढच्या वर्षी या दिवसापर्यंत हे सगळं काम पूर्ण होणार आहे आणि सातत्यानं 14 फुटाची लेवल ही राजापूर बंधाऱ्याची असणार आहे. इचलकरंजीला पाणी कमी पडायचं अजिबात कारण नाही. ही बैठक एवढ्यासाठी बोलवलेली आहे की इथं प्रदूषण मुक्तीच्या निमित्तानं प्रत्येकाने स्वतःला काही सवय लावून घ्यायला पाहिजे. माझ्या घरातला नळ रात्रंदिवस चालू राहणार नाही ही माझी नैतिक जबाबदारी आहे. मी प्रदूषित केलेलं पाणी सहजासहजी नदीत सोडणार नाही ही माझी नैतिक जबाबदारी आहे. गरजेपेक्षा जास्त पाणी मी वापरणार नाही ही माझी नैतिक जबाबदारी आहे. एवढा मोठा पाण्याचा स्तोत्र आहे, या ठिकाणी जबाबदारीने बोलायला लागलोय. 72 दुष्काळामध्ये सुद्धा दत्त महाराजांच्या समोरचा हा डोह उघडा पडलेला नव्हता, बरोबर आहे बापू? अरे 72 दुष्काळात कमी पडलं नाही पाणी, आता दुष्काळच नाही. आणि प्रत्येक वेळेला सांगितलं जात पाणी वारणेत पाणी अतिरिक्त आहे, अतिरिक्त आहे. जरा नकाशा काढून बघा. मुळात वारणा धरणाची निर्मिती ही शेतीच्या पाण्यासाठी झालेली आहे, शेतीसाठीच वारणा धरणाची निर्मिती झाली. आज अतिरिक्त पाणी म्हणून सांगताय, अतिरिक्त अजिबात नाही. वारणा बचाव कृती समितीने सगळा अभ्यास केलाय, आम्ही सुद्धा सांगायला लागलोय. काढून बघा नकाशा वारणा धरणाचा. अजूनही जवळजवळ 33% जास्त शेती सिंचनाखाली यायची आहे, जी सरळ सरळ आहे प्रवाही सिंचनाच्या माध्यमातून. त्या क्षेत्राला जर पाणी दिलं आणि वारण्याच्या उगमापासून या संगमापर्यंत प्रत्येक गावाला थेट पाईपलाईनने जर पिण्याचं पाणी दिलं तर वारणे अतिरिक्त नाही, मुळात पुन्हा 2 TMC पाणी कमी पडणार आहे.